पण त्याआधी आपल्याला या मान्यवरांचं स्वागत करणं गरजेचं आहे. स्वागतासाठी आता आपण सुरुवातीलाच डॉक्टर रवींद्र शिसवे, IPS ऑफिसर, जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस पुणे, मी श्री गुलाब वजे सर यांना विनंती करते की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. साहेबांनी नाशिकमध्ये बराच बदल घडवून आणला, वेगवेगळे ॲप्ससुद्धा सुरू केले, जेणेकरून आत्ताच्या पिढीने किती स्वतः आपण किती स्वतःमध्ये बदल केला पाहिजे, स्वसंरक्षण केलं पाहिजे. हल्लीच मला वाटतं व्हॉट्सअपवर एक क्लिप आहे की कुठेही छेडछाड होत असेल तर तिथे आपले सर्व पोलीस करते येतात हे, आणि वेगवेगळे ॲप्ससुद्धा सुरू झालेले आहेत डॉक्टर रवींद्र शिसवे यांच्यामुळे. त्यानंतर आपले डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण, IRS डेप्युटी कलेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, त्यांचंसुद्धा आपण स्वागत करतो आहे. ते स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी आपले रामकृष्ण पाटील सर यांना विनंती करते, आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आणि या दोघांशी समन्वय साधणारे आपले आवडते डॉक्टर दिनेश अनंत मात्रे, अध्यक्ष आग्रिकोळी मेडिकोज, मी जयेंद्र पाटील सर यांना विनंती करते की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आजचा खूप महत्त्वाचा विषय, आजच्या युवा पिढीने हे जे विषय आहेत ते नक्की ऐकायचं आहे. आणि लागलीच वाटलं तर मला असं वाटतंय की UPSC MPSC या ठिकाणी आपली वाटचाल करायची आहे. काळानुसार बदल तर होतोच आहे, पण विविध आपल्याला पोलीस जे काही उपक्रम सांगतायत तेसुद्धा आपण पाहायचे आहेत. आपण आता थोड्याच वेळात परिसंवादाला सुरुवात करतो आहोत. नमस्कार. आग्री युथ फोरम आयोजित 17व्या आग्री महोत्सवानिमित्त आज आपल्या व्यासपीठावर प्रशासकीय सेवेमध्ये सर्वोच्च पदावर विराजमान असलेले असे महानुभव आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे हा ह्या व्यासपीठाचा सन्मान आहे. त्याचं कारण सांगतो मी, कारण ते ज्या पोस्टवर आहेत त्या पोस्टचा आपण सामान्य माणसं विचार करत नाही, कारण सहसा तरुण वर्ग काय करतो, डॉक्टर, वकील, इंजिनिअरकडे जातो आणि UPSC MPSC परीक्षा द्यायला तो घाबरतो, कारण सगळ्यात कठीण परीक्षा असते असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे. मान्य आहे ती आहेच, परंतु ती परीक्षा यशस्वीपणे पार करून ह्या पदावर हे विराजमान आहेत. मी शिसवे सरांचा मुद्दाम उल्लेख करतो, पहिल्यांदा त्यांची ओळख करतो की हे व्यासपीठ आग्री समाजासाठी आहे, असलं तरी सर्व समाजासाठी ते उपलब्ध आहे. सर, आम्हाला अभिमान आहे की आपण आमच्या समाजाचे आहात, आणि म्हणून मी व्यासपीठावरून मी समाजाचा थोडक्यात उल्लेख करेन की आपलं नाव जे आहे आग्री समाजाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, कारण आपले आपण आमचे पहिले IPS ऑफिसर आहात, म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये सर्वोच्च पदावर असलेले आपण आमचे पहिले अधिकारी आहात. आणि सरांचं मी मुद्दा ओळख करून देताना असं सांगतो, सरांनी गोंदिया, सांगली या ठिकाणी SP झाल्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर म्हणजे त्यांना मुंबईला अपॉईंट केलं गेलं, कधी, ज्यावेळेला कसाबने हल्ला केला मुंबईवर, आणि त्याच्यानंतर सरांची नियुक्ती झाली झोन 1 DCP म्हणून. जो विभाग असा आहे की तो अति उच्चभ्रू लोकांचा, जिथे मंत्रालय आहे, जिथे हायकोर्ट आहे, जिथे CSMT आहे, नरीमन पॉईंट आहे, अदानी अंबानी सारखे मोठे मोठे बिर्लासारखे मोठे मोठे लोक तिथे राहतात, व्यावसायिक सगळे आहेत, आणि तो क्रीम एरिया आहे. आणि त्या पदावर सरांनी स्वातंत्र्यानंतर अशी पहिली व्यक्ती असेल की ज्यांना तिथे जास्त काळ मिळाला, म्हणजे तर 4-1 तरी CP होऊन गेले असतील, 4 वर्ष होते सर, पण CP बदली झाली, पण आपण त्या जागेवर होता सर, हा आपला सन्मान केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार, त्यावेळेला नागपूरला खूप क्राईम होत होतं आणि पेपरला वगैरे बातमी येत होती की नागपूर गृहमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं गाव असून तिथे गुन्हेगारी वाढलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सरांची बदली नागपूरला करण्याचं ठरवलं,
परंतु त्यावेळेला जावेद अहमद नाव जे CPO होते कमिशनर ऑफ पोलीस मुंबई त्यांनी त्यांच्या फाईलवर त्यांचं लेटर लावलं की नाही मला ह्या अधिकाराला मुंबईमध्येच ठेवायचं आहे कारण ते आल्यापासून मुंबईमध्ये कुठली दंगल कुठलं असं काय गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी काय असं घडलं नाही आहे आणि म्हणून सरांना परत तिथेच मुंबईमध्ये ठेवलं गेलं. हे आमच्या समाजाचं खरं म्हणजे आगरी समाजाबद्दल लोकांचा गैरसमज आहे पण ही व्यक्ती आगरी समाजाची आहे ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर SB1च्या ठिकाणी गेले नंतर ॲडिशनल सेंट्रल झोनचे झाले आता सर पुण्याला जॉईंट CP आहेत. जॉईंट CP हे पद मिलिटरीच्या म्हणजे आर्मीच्या मेजर जनरल पदाच्या बरोबरीचं आहे हे लक्षात घ्या. आणि सरांना एक वर्ष अगोदरच प्रमोशन मिळालं. लोकांना खूप हेलपाटे घालूनसुद्धा प्रमोशन मिळत नाही. सरांना सरकारने त्यांना प्रमोशन एक वर्ष अगोदर दिलं आहे. हा आमच्या समाजाचा आपल्यावर आमच्या समाजाचं मान आहे हे मी समजतो. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे सर महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त वेळ महासंचालक होतील असं मला वाटतं कारण सर खूप तरुण आहेत आणि डायरेक्ट पोस्टवर गेलेले आहेत. म्हणून मी सर थोडक्यात मी आपल्याबद्दल बोललो. त्यानंतर मी सर तुमची माफी मागून तुमची ओळख करतो. मगाशी सांगितलं की ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स सध्या चर्चेचा विषय आहे ED. त्या ED सर प्रमुख आहेत हे लक्षात घ्या. त्यांनी मला सांगितलं होतं ओळख करून देऊ नका. परंतु मी मला असं वाटलं की ह्या व्यासपीठाला एवढी मोठी सन्माननीय व्यक्ती मिळाले हा आमच्या व्यासपीठाचा सन्मान आहे सर म्हणून मी ओळख करून दिली. हां बाकी आपलं कार्य आहेच. त्याबरोबर मी उज्ज्वल कुमार सर आणि शिसवे सर केवळ आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात असं नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि ते आपल्याला मी माझ्या नंतरच्या प्रश्नाच्या त्यातून बाहेर येईलच. मी विनंती करतो की शिसवे सरांचं जरा क्लिप दाखवावी. हॅलो शिसवे सरांबद्दल अग्री घे भरारीची थोडीशी आम्ही शॉर्ट फिल्म केलेली आहे. कोणतीही वैयक्तिक पार्श्वभूमी नसलेला आणि ठाणे जिल्ह्यात MPSC कोणतीही वैयक्तिक पार्श्वभूमी परंपरा नसलेला आणि ठाणे जिल्ह्यात MPSC परीक्षेची कोणतीही परंपरा नसलेला एक तरुण कठीण पण त्याची जिद्द त्याचा ध्यास त्याचा निर्धार याच्या जोरावर देशातील सर्वात अवघड आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत संपूर्ण भारतात 53 आणि संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा येण्याचा मान मिळवतो त्या विलक्षण जिद्दीच्या आणि शिस्तीच्या तरुणाचं नाव आहे Dr. RAVINDRA अनंत शिसवे. आणि हा सर्वसामान्य तरुण आपल्या कष्टांच्या आणि चिकाटीच्या जोरावर बनतो IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसमधल्या महत्त्वाच्या पदावरचा महत्त्वाचा माणूस आणि भूषवत जातो महाराष्ट्रातील पोलीस दलातील विविध महत्त्वाची पदं. सुरुवातीला पोलीस अधीक्षक गडचिरोली मग पोलीस अधीक्षक गोंदिया मग पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग मग पोलीस अधीक्षक बुलढाणा मग पोलीस अधीक्षक सांगली आणि नंतर बनतो मुंबईच्या परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त म्हणजे Zone 1 DCP. मुंबईतील सर्वात संवेदनशील भागात तब्बल 3 आणि 8 कार्यकाळ काढणारा हा मुंबईच्या पोलिसांच्या इतिहासातला एकमेव पोलीस उपायुक्त. आणि आता हा तरुण बनला आहे मुंबईच्या विशेष शाखेचा अप्पर पोलीस आयुक्त म्हणजेच DIG स्पेशल ब्रँच मुंबई. स्वच्छ प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या डॉक्टर रवींद्र शिसवे यांची कारकीर्द म्हणजे मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेष कार्याबद्दल सर मध्ये संबोधकांनी बरेच मोठी क्लिप आहे. आपण आता IGP ह्या पोस्टला आहात म्हणजे पूर्वीच्या काळी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस ही सर्वोच्च पद पोलीस डिपार्टमेंटमध्ये समजलं जात होतं. आपण दोघंही डॉक्टर आहात. खरं देवानंतर डॉक्टरच लस देव समजलं जातं आणि त्यामध्ये लोकांची सेवा करण्याची खूप संधी असते. तरीही सुद्धा आपण प्रशासकीय जाण्याचा निर्णय का घेतला?
डॉक्टर साहेब, प्रथम आपण मगासपासून कौतुकाचा वर्षाव करत आहात, मला खूप भारावल्यासारखं होत आहे. या व्यासपीठावर आल्यानंतर म्हणजे आपल्या समाजाच्या आपल्या व्यक्तींच्या समोर आलो की कितीही मोठ्या पदावर असलो तरी अगदी त्यांच्यातला एक असल्याची भावना येते. आपण माझ्यावरती कौतुकाचा वर्षाव केला त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की डॉक्टर झालं आणि त्याच्यानंतर प्रशासकीय सेवांमध्ये जावंसं का वाटलं, तर प्रथम मी एक माझ्या पद्धतीनं माझ्या परीनं एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की सगळे करिअर मी समान मानतो. एखाद्या व्यक्तीला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करावीशी वाटते, एखाद्या व्यक्तीला इंजिनियर होऊन काही शोध लावावेसे वाटतात किंवा त्या ठिकाणी काही कॉन्ट्रीब्युशन द्यावंसं वाटतं, कोणाला संगीतात गती असेल रुची असेल त्याला संगीत क्षेत्रामध्ये काही करावंसं वाटतं, कुणीही अगदी राजकारणात जाणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पद्धतीनं त्यांचं करिअर करत असतात. माझ्या मते सगळी करिअर सारखी आहेत. कोणीही या करिअरमध्ये गेला म्हणजे मोठ्या पद मोठा झाला आणि कोणी या करिअरमध्ये गेला म्हणून कमी झाला असं नाही. हा एक प्रकारे तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो की तुम्हाला काय व्हावंसं वाटतं. आपण सांगितलं की मी डॉक्टर होतो, मी डॉक्टर म्हणून मेडिकल ऑफिसर म्हणून आपल्या डोळखामला शहापूरला जॉईन केलं होतं. माझं ग्रॅज्युएशन जे आहे मेडिकल ग्रॅज्युएशन ते कर्नाटकात झालं, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मला काही अडचणी होत्या. पोस्ट ग्रॅज्युएशन जर समजा मी महाराष्ट्रात करायचं तर मी महाराष्ट्रामध्ये आउटसाइडर होतो, कर्नाटकात करायचं तर माझं 12वी महाराष्ट्रात झालेलं होतं, तिकडे मी आउटसाइडर होतो. आणि त्यामुळे मला तशी तिथेही संघर्ष होता. त्या संघर्षामध्ये मी त्या मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला सुरुवात केली. मग मला दिसायला लागलं की अरे मला इतकं लांब म्हणजे प्रवास करावा लागणार आहे, मेडिकल ऑफिसर तो एका प्रायमरी हेल्थ सेंटरचा, मग तिथून किती वर्ष जातील वगैरे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नसताना जर समजा मी असंच जर करिअर निवडलं असतं तर कदाचित माझ्या ज्या स्वतःविषयीच्या ज्या कल्पना होत्या, स्वतःविषयीची जी माझी जाणीव होती की नाही माझ्यामध्ये काहीतरी आहे, मी याच्यापेक्षा जास्त उंच उड्डाण करू शकतो, आणि मग मी कुठेतरी खुरडत चाललो आहे. आपण म्हणालात की म्हणजे अग्री माणसाबद्दलची अनेक त्याच्यामध्ये अग्री माणूस जिद्दी असतो. काही त्या काळात घटना घडल्या, वेळ कमी असल्यामुळे मी त्याचा जास्त उल्लेख करत नाही, पण मी डिवचला गेलो, माझ्यातला स्वाभिमान डिवचला गेला. मला असं वाटलं की मग इथे राहून जर मी संघर्ष करायचा तर मी मोठ्या पदावर जाऊन संघर्ष करेन ना. आणि त्यावेळेला मी हे UPSC करण्याचं स्वप्न बघितलं. आता या ठिकाणी माझ्यामध्ये मी लहान होतो म्हणजे 10वी 12वीला होतो ना, तेव्हापासूनच असं होतं की एक प्रशासकीय सेवा, एक थोडक्यात फक्त सांगतो, उज्ज्वलही त्याविषयी बोलेल. आपला म्हणजे विशेषतः आगरी समाजात ठाणे जिल्हा किंवा रायगड जिल्हा या ठिकाणी आहे, आणि आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे की आपण कितीही जरी स्वयंरोजगार करत असलो, कितीही बाकी इतर व्यवसाय करत असलो, तरी प्रशासन जसं राजकारणी म्हणून म्हणजे समजा अगदी आमदार आणि खासदार हे कायदे बनवतात, पण प्रशासन चालवण्याची जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. म्हणजे अगदी तलाठ्यापासून मग तुम्हाला तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत लहान लहान गोष्टीसाठी तुम्हाला तिथे जावं लागतं. समाजाला दिशा देण्याचं काम तिथे होतं, चांगला असेल तर दिशा देतो, वाईट असेल तर तो दशा लावतो. मला असं वाटलं की मी कदाचित या ठिकाणी जर गेलो तर मी नाहिरे वर्गातून आहेरे वर्गात जाईन, आणि आहेरे वर्गात जाऊन नाहिरे वर्ग आहे की ज्याचे जगण्याचेच प्रश्न सुटले नाहीत, आहेरे वर्ग आहे की ज्याला जगण्याचे प्रश्न सुटले आहेत आणि आता तो स्वतःच्या पलीकडे बघून समाजाचा विचार करतो, आणि मग तिथे जाऊन मी समाजाची सेवा करू शकेन, तिथे जाऊन मी नाहिरे वर्गाची भाषा बोलेन. एक आदर्शवाद होता. हा आदर्शवाद जो आहे बऱ्याच वेळेला चित्रपटामध्ये आगरी समाजाचं उज्ज्वलनी सुद्धा थोडं पाहिलं असेल, एक असं चित्र दाखवलेलं असतं की आगरी माणूस म्हणजे पैशाच्या मागे लागलेला, कमी शिकलेला, कमी डोकं असलेला, उधळपट्टी करणारा, योग वैध अवैध मार्गाने पैसा कमवणारा. पण त्या समाजातल्या एका तरुणानं त्या काळामध्ये एक आदर्शवाद पाहिला की मी प्रामाणिक राहीन, मी राहून
जर समजा प्रशासकीय सेवेमध्ये एकही माणूस नाही आहे, मी तिथे जाईन, मी तिथे जाऊन माझ्या पद्धतीनं जेवढं मला शक्य आहे तेवढं मी समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी मी समाज म्हणजे फक्त आग्री हे म्हणत नाही आहे, समाज म्हणजे माझा महाराष्ट्र, माझा भारत. आणि हे कारण होतं की डॉक्टर असूनही मी प्रशासकीय सेवेकडे जाण्याचं का ठरवलं, खूप धाडसी निर्णय होता त्यावेळेला, खूप त्याच्यावरती माझ्या स्वतःचे जे माझे मेडिकलमधले मित्र होते त्यांच्याकडनं मला टीका टिप्पणी ऐकावी लागली, माझी चेष्टा मस्करी झाली, पण ते धनुष्य मी पेललं. मला अभिमान आहे की आपण मगाशी उल्लेख केला की संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेला मी कोणतीही पार्श्वभूमी नसताना दुसरा आलो होतो, अख्ख्या भारतामध्ये 53 आलो होतो. आणि नशीब थोत होतं की मग IPSमध्ये आणि तेसुद्धा महाराष्ट्र काडरमध्ये मी आलो. तर ही एकंदर पार्श्वभूमी की डॉक्टर असताना मी इकडे का आलो. आणि हे म्हणताना मला मी पुन्हा थोडंसं उत्तर लांबलं आहे पण तरी सांगतो की एक गोष्ट मला सांगायची की हे करिअर सर्वोच्च आहे असं सांगण्यासाठी मी आलो नाही, परंतु ह्या करिअरमध्ये येण्याचं एक स्वप्न पाहण्याची काय माझी पार्श्वभूमी होती. आणि मग पुढच्या काही मला वाटतं तुम्ही मुलाखतीत विचारलं तर मी सांगेन की आज मला काय वाटतं. आभारी आहे सर. म्हणजे आपलं विजन हे खूप मोठं आहे, डॉक्टर होऊन एका ठराविक ठिकाणी प्रॅक्टिस करण्यापेक्षा किंवा एक समाज म्हणून आग्री समाजापुरतं मर्यादित नव्हता. आपण केंद्रीय सेवेमध्ये आहात, तिथे समाज, धर्म, प्रांत, राज्य येत नाही, त्यामुळे आपला विचार हा अतिशय प्रगल्भ आहे. आम्ही आपलं स्वागत करतो. मी उज्ज्वल कुमार सरांना प्रश्न विचारण्या अगोदर सरांची क्लिप दाखवा जरा, उज्ज्वल कुमार सरांची, उज्ज्वल कुमार सरांची. हां ते ओघाओघाने पुढे येणारच आहे, कारण ते सरांचं कार्य आहे. म्हणजे आपलं व्यवसाय, आपलं कार्यक्षेत्र सोडून त्याच्या पलीकडे सरकार काय करतात हे त्याचा हा त्याचा पुरावा आहे. आम्ही नंतर बोलण्यातून येईनच. मगाशी सरांनी खरं म्हणजे सांगितलं होतं की ईडीचा उल्लेख करू नका, तरी पण मी केला. तर सर, आपण इन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे डेप्युटी डायरेक्टर आहात आपण. मला तर 5 रिजन आहेत, दिल्ली, कलकत्ता, मुंबई, चेन्नई आणि चंदीगड. त्यानंतर 16 डिव्हिजन आहेत आणि 11-5 डिव्हिजन आहेत. तर सब डिव्हिजन आहेत.
त्या सब डिव्हिजनचा इन्चार्ज जो असतो तो डेप्युटी डायरेक्टर असतो. म्हणजे आपण डेप्युटी डायरेक्टर आहात, मुंबई आपल्या ताब्यामध्ये आहे. आपण काम करत असताना ह्या ठिकाणी आपल्याला काही अडचणी पण येत असतील. मी मुद्दाम पुढे जातो आहे, कारण सरांना मला जवळजवळ आपण दोघं डॉक्टर आहेत, दोघं प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, प्रश्न जवळजवळ सारखेच होते, पण थोडं आपल्या विषय म्हणून मी तुम्हाला तो उल्लेख केलेला आहे. तर आपण हे कार्य करत असताना आपल्याला कुठे असं वाटतं का की मी कुठेतरी चुकलो, किंवा कोणाचं तरी प्रेशर येतं, किंवा काय असं, किंवा काय, थोडीशी माहिती, नंतर मी आपल्या सामाजिक कार्याविषयी प्रश्न विचारणार आहे. बरं, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. एक गोष्ट सांगू इच्छितो की जिथे जॉईंट डायरेक्टर असतात तर तिथे सबझोन नसतो. तर मुंबईला जॉईंट डायरेक्टर आहेत आणि ते इन्चार्ज आहेत, तर त्याच्यामुळे ईडीचे जे कार्य आहे तर त्याची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर नका टाकू. ईडी बद्दल जे काम जे आहे, इन्कम टॅक्स असो किंवा ईडी असो, तर चार चौकट जी आहे कायद्याची, तर त्या कायद्याच्या चौकटीत जेव्हा काम करत असतो आपण, तर त्यावेळेस काही अडचण नसते. म्हणजे हा जो प्रश्न आहे, जेव्हा मी UPSC पास झालो होतो आणि आमच्या कॉलेजचे डॉक्टर सुदाम खाडे सर एक मेंटर म्हणून होते, मग त्यांना हा प्रश्न विचारला होता की सर असं होतं का की प्रेशर येतं, आपल्याला काम करू दिलं जात नाही. तर त्यावेळेस मला त्यांनी विचारलं की उज्ज्वल चाकोरीमध्ये चालणं सोपं की चाकोरीच्या बाहेर चालणं सोपं? म्हटलं सर चाकोरीमध्ये चालणं सोपं. म्हटलं तसंच आहे, जर आपण कायदा आणि रूल धरून चाललो तर ते चालणं सोपं आहे, पण त्याच्या पलीकडे गेलो की कोणी काय करायचं हे ठरवायला लागलो, मग अडचणी सुरू होतात. म्हणजे स्वतःचे लिमिटेशन आपल्याला माहीत असले की मी काय करू शकतो आणि मी काय करू शकत नाही, आणि ते करत असताना समजा एखादी गोष्ट आपल्याला वाटली की ही गोष्ट मला नंतर चालून अवघड होईल, तर आपण विनंतीपूर्वक सांगू शकतो की सॉरी सर मेरे से नाही उभयगा, असं करून आपण ते प्रश्न टाळू शकतो. आता त्याला प्लस आणि मायनस आहेत की मग तशा पद्धतीच्या कामांसाठी तुमची निवड होत नाही, मग तुम्ही तशी पद्धतीची कामं करण्यासाठी वेगळ्या पद्धतीची लोकं वापरले जातात. आणि ज्या इन्व्हेस्टिगेशन करायचं, आता समजा आपण जर गुगल केलं तर हवाला किंग ऑफ मुंबई अरेस्टेड बाय ED, तर ते टाइम्सनं मोठी न्यूज आली होती. हवाला किंग आम्ही अरेस्ट केला होता, मग आता त्याला अरेस्ट करायचीच होती, मग त्याला कोणीतरी असा ऑपरेट ऑफिसर पाहिजे होता की तो हिट करू शकेल, आणि 4 महिन्यामध्ये आम्ही त्याला अरेस्ट केलं होतं. तर अशा कामासाठी आपली निवड होते मग तशी. मग त्या पद्धतीने सिस्टीम पण आपली काळजी घेते, आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी अशी काय नाही, यंत्रणा पण आपली तशी काळजी घेत असते. थँक्यू सर. खरं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे हा गुन्हेगारी किंवा महिलांवर अत्याचार किंवा दुर्बळांवर अत्याचार याविषयी संबंधित त्यांचं क्षेत्र आहे. तसंच आर्थिक गुन्हेगारी हे क्षेत्र इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटमध्ये येतं, आणि ED म्हणजे जवळजवळ IPS, IRS आणि IAS या तिघांचं मिळून एक ती संघटना कार्य करत असते, त्यामध्ये आपण कार्यक्षेत्र आपलं आहे त्यामध्ये. मी सरांना दुसरा एक प्रश्न विचारतो, शिसवे सरांना, की आपण या फील्डमध्ये आहात तर तरुणांची अशी इच्छा असते की मला डॉक्टर इंजिनियर वकील व्हावं, तर मग त्यांनी ह्या क्षेत्राकडे का वळावं किंवा त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार? त्यातही मराठी माणसं या क्षेत्रात मागे पडतात आणि आपला आगरी समाज हा त्या बाबतीत अनभिज्ञच आहे, तर आपण काय त्याच्यासाठी मार्गदर्शन करू शकणार का? खूप प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे, मी त्याला सोपं करतो. एक म्हणजे करिअर का करायचं, पहिल्या गोष्ट की आपण जन्माला आल्यानंतर आपले आईवडील आपला सांभाळ करतात, मग आपल्याला असं वाटतं की आपण मोठं व्हावं, पहिल्यांदा कुटुंबाची आपण जबाबदारी घ्यावी, थोडं आर्थिक स्थैर्य यावं, एक मग ओळख मिळावी. ती ओळख मिळण्याचा प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करतो की मला काय, तो त्याच्या आजूबाजूला बघत असतो. तुमच्या आजूबाजूला असतील ते म्हणत असतील बाबा डॉक्टर साहेब आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांना मान आहे, त्यांच्याकडे आर्थिक स्थैर्य आहे, गाडी आहे, तू त्यांच्यासारखा हो. तर हे काही निकष असतात की तरुण ते निकष पाहून करिअर बनवायचा प्रयत्न करतात. अगदी म्हणजे जो सतत एखाद्या कीर्तनकाराला बघतो तो त्याला बघितल्यानंतर त्याच्यापुढे रोल मॉडेल तो असतो की मला याच्यासारखं कीर्तनकार व्हायचं आहे. जो खेळण्यामध्ये असतो ज्याला असं वाटतं याच्यासारखा क्रिकेटर व्हायचं आहे. मगाशी मी सांगितलं तसं की करिअर हे स्वतःच्या आवडीनुसार असावं,
चाकोरीचा उल्लेख केला एक थोड्या वेगळ्या अर्थानं, नियमांची चाकोरी. पण बऱ्याच वेळेला तरुण जास्त रिस्क घेत नाही, त्याला असं वाटतं नाही उडी मारली आणि मग खड्ड्यात पडली तर, आणि म्हणून मग कधीकधी जितकं सेफ जाता येईल तेवढं करिअर करतो. इच्छा असते त्याची की त्याला जास्त मोठं व्हायचं असतं, पण त्याच्याऐवजी तो तेवढ्यातल्या तेवढ्यात बघतो, मग त्याची स्वप्न, मग काही गाडी हे ते एवढं पाहतो. मी या ठिकाणी कधी हे सांगायला येणार नाही की आय पी एस किंवा आय ए एस किंवा आमचं आय आर एस हे आम्ही सगळ्यात बेस्ट सर्व्हिसेसमध्ये बेस्ट करिअर आहे, नक्की नाही. हां, परीक्षा म्हणून म्हटलं तर सगळ्यात जास्त कॅन्डिडेट्स अगदी आय आय टी, सी ए, डॉक्टर, एम डी, एम एस, सगळे पी एच डी सगळेजणं या परीक्षांसाठी प्रयत्न करतात. इकडे येण्याचं त्यांचं स्वप्न असतं. खूप कमी जण एका वेळेला सिलेक्ट होतात. सुरुवातच आमची उच्च पदापासून होते. आपण माझा उल्लेख केला मी आय पी एस म्हणून, म्हणजे आज मला 17 वर्ष झाली. यामध्ये मी 4 जिल्ह्यांचं एस पी म्हणून काम केलं. गोंदिया जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्ण जिल्हा, त्या जिल्ह्यातलं सगळं जे पोलीस दल आहे त्या पोलीस दलाचा मी प्रमुख होतो. बुलढाणा जिल्हा, सांगली जिल्हा, आणि त्यानंतर मगाशी आपण उल्लेख केला की मुंबईमधला डी सी पी झोन 1 साऊथ मुंबई. म्हणजे त्या वयामध्ये अगदी 30-32 या वयामध्ये मी अशा एस पी, त्याच्यानंतर पूर्ण साऊथ मुंबईचा प्रमुख आपण उल्लेख केला, सेंट्रल रिजन, आता मी जॉईंट सी पी आहे. संपूर्ण पुण्याचं जे काही पोलीस आयुक्तालय आहे त्यामध्ये सी पींच्या खालोखाल किंबहुना एक्झिक्युटिव्ह हेडच मी येतो. ही संधी या परीक्षा देतात, म्हणून कदाचित या परीक्षांचं महत्त्व जास्त आहे. हां, पण इथे यायचं का? इथे यायचं जर स्वप्न कोणाचं असेल की अरे हे खूप मोठ्या पदावर आहेत, मग इथे येऊन हे खूप पैसा कमवत असतील, कमवणं शक्य आहे तसं येत असाल, तर इथे हात जोडून माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपा करून येऊ नका. तसं येण्याचं असेल तर आपण एक उद्योजक होऊन चांगल्या मार्गानं खूप चांगले पैसे कमवू शकता. अगदी शेती करून लाखो करोडो रुपये कमवले जाऊ शकतात. अगदी इतर उद्योग आहेत की ज्या उद्योगात उद्योग करणं वाईट नाहीच आहे ना. उद्योगामध्ये आपल्याला नफा आहे, नफा मिळवणं आपण हा चांगलाच आहे. आपण जेव्हा 100 रुपयाचं काम करणार 10 रुपये कमवणार, अगदी आपण उद्या 1 करोडचं काम करणार, 1 करोड 10 लाख करणार, 100 करोडचं केलं तर 110 करोड कमवणार, म्हणजे किमान 10% नफा असेल. त्यामुळे पैसा हा निकष आर्थिक स्थैर्य खूप मिळतं. मी डॉक्टर साहेब एवढ्या वर्षानंतर दररोज उठताना उठलो, माझा तो बंगला, माझी गाडी, म्हणजे आता तर गाड्या असतील कारण जॉईंट सी पी आणि याच्या पुढे डी आय जी आणि आय जी नंतर त्याच्यापेक्षा जास्त असतं. मला अगदी दररोज दरवाजा उघडला जातो, तो मग गाडीच्या पुढचा फ्लॅग, ते स्टार, ऑफिस, अगदी आपल्याला पाणीसुद्धा म्हणजे घ्यायची सवय राहिली नाही, अगदी दिला तर हे ज्या वेळेला मी पाहतो ना, मी दररोज ते फील करतो. आणि का माहिती आहे? माझ्या डोक्यात हवा जावी म्हणून नाही, माझे पाय जमिनीवर राहावेत. माझे पाय जमिनीवर राहावेत की एक परीक्षा मी दिली, ती परीक्षा एक वर्षभर चालणारी परीक्षा होती, ती दिली आणि त्यानंतर मला एवढं स्थैर्य मिळालं, त्यानंतर मला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात, एवढा मान सन्मान मिळतो, मला माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी अगदी म्हणजे उद्दमन याचा व्यासपीठाचा मान राखून आम्ही पण अगदी म्हणजे यु नो प्रशासकीय सेवेमध्ये अगदी तिथे किती मोठा उद्योजक असेल, किती मोठा राजकारणी असेल, दे हॅव टू कम टू अस. ह्याकरता आम्हीसुद्धा इथे सर्वांच्याच आहोत, आमच्याकडे येत आहेत म्हणजे काही आम्हाला त्याच्यामध्ये वेगळा काही नाही, पण आहे. हे मी ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला मी अशी जाणीव दरवेळेला ठेवतो, ते खुर् गाडीत बसताना दरवेळेला तो दिवा मी पाहतो माझा, यासाठी नाही की माझ्या डोक्यात हवा जावी, यासाठी की माझे पाय जमिनीवर हवेत, की एक परीक्षा पास झाल्यानं मला हे सगळं मिळालं. आणि मग जर मला हे मिळालं त्यावेळेला मी कधी देवाला म्हणालो की अरे मला एवढं सगळं दिलं तू, एवढ्या जिल्ह्यांचं एस पी बनवलं, डी सी पी म्हणून मोठ्या झोनला होतो, ॲडिशनल सी पी म्हणून अख्ख्या रिजनला, पूर्ण मध्य मुंबई माझ्याकडे होती, आज पुण्याचा मी जॉईंट सी पी आहे, ते हे एवढं मला दिलं, तुम्हाला काम कर, एखादा डोळा काढून घेतला तर चालेल, एखादा माझा काय मला इतर अपंगत्व दे, नाही. त्यावेळेला मी समजलो की हे माझं नशीब आहे, हे माझं प्राक्तन आहे आणि हे माझ्या भाग्यात आहे. उद्या हे करत असताना जर काही अडीअडचणी येणार असतील, हे करत असताना काही त्रास होणार असेल, मला रविवार मिळत नसेल, मला रात्री अपरात्री हे करावं लागत असेल, जबाबदारी घ्यावी लागत असेल, तर त्यावेळेला मी कुठलंही कारण देता कामा नये. तर हे करिअर जे आहे
जर समजा मी इकडे येताना युवकांनी कशासाठी यावं तर एक चांगली संधी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप वरून स्टार्ट होती आहे जिथे म्हणजे DYSP म्हणून MPSC सिलेक्ट होणारा जिथे 20 वर्षांनी जातो तिथे UPSC माणूस पहिल्या वर्षी पोचतो आहे. यांच्या सर्व्हिसेसमधला यांचा जो खालच्या वेगळ्या सर्व्हिस स्टाफ सिलेक्शन कमिशनमधनं वगैरे होणारा जो माणूस असतो तो 20 वर्षांनी जिथे येतो तिथे यांची सुरुवात होते. तर एक करिअर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक स्थैर्य असलेलं आहे, सामाजिक रेप्युटेशन असलेलं आहे, खूप चांगली संधी देणारा आहे ज्यामध्ये आपण खूप पॅशनेटली काम करू शकता ते आहे. आणि ते करायचं असेल तर आपण या सर्व्हिसेसचा विचार करा, कुणाचं अंधानुकरण करू नका. म्हणजे दुसऱ्याच्या पायाचे शूज आपले आपण घातले टाईट असले तर पायाला चावतील, लूज असले तर आपल्याला चालता येणार नाही, आपण हे करणार. दुसऱ्याचा ब्लेझर आपण घातला आणि तो जर समजा टाईट असला तर ते एकदम घाणेरडं दिसेल, लाईट असला तर बुजगावणं वाटू. त्यामुळे कोणीतरी केलं आहे म्हणून करायला जाऊ नका. तुमची जर इच्छा असेल की येस मला पण अशी प्रशासकीय सेवेत, आता कधीकधी असं आहे की तुम्हाला असं वाटेल की मला कसं कळणार, मग म्हणून आम्ही कदाचित ह्या व्यासपीठावरनं आम्ही आपल्याला सांगतो अशी काही शंका वाटलं तर या, आम्ही आपण काउन्सिलिंग करू, आपला ॲप्टिट्यूड पाहू, आपल्याला जिथे वाटेल जिथे आपल्या मनात भीती असेल ती भीती काढण्याचा प्रयत्न करू. आपल्याला नक्की काय वाटतं, 3 इडियटमध्ये आहे तो इंजिनियर होत असतो त्याला एका दिवशी सांगतात की नाही रे बाबा तू चांगला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होऊ शकतो, असं या एजला आपण करू शकतो. सुदैवाने या किंबहुना यासाठी आपल्याकडे योग्य ती दिशा असणं गरजेचं आहे. आपल्याकडे मी पुन्हा एकदा मी उज्ज्वल थोडंसं या व्यासपीठाला समाजाकडे घेऊन येतो. आमच्या या समाजामध्ये आम्ही फक्त फ्लेक्सवर बघणारे सो कॉल्ड पॉलिटिशियन बघतो आहे, फ्लेक्सवर बघणारे ते लीडर बघतो आहे. अरे पण एवढे सगळे लीडर एकत्र नाही होऊ शकणार आहे तुम्ही लोकं, आपण आपली पोवाट आपण चोखाळूयात ना. आणि जो ब्रँड जो तयार झालेला आहे ना, या ब्रँडमध्ये तुम्ही किती मग तुम्ही आंदोलनं करा तरी TV चॅनेलवर आपल्याला तीच इमेज दाखवणार, आगरी समाज म्हणजे छान शौकी करणारा, आगरी समाज म्हणजे कमी अक्कल असणारा, आगरी समाज म्हणजे उधळपट्टी करणारा, आगरी समाज म्हणजे साधन सुचिता नसणारा. मग तुम्ही तो आदर्श घेऊन तुम्हाला वाटत असेल की नाही मला मी एक नवीन वेगळा आमदार बनेन, मी वेगळा सरपंच बनेन, वेगळा नगरसेवक बनेन आणि तुम्हाला वेगळं ते करायचं, येस तेही प्रोफेशन खूप चांगलं आहे, नक्कीच चांगलं आहे. पण तेच आदर्श समोर ठेवल्यामुळे कदाचित समाजाचं संकुचितीकरण झालेलं आहे. आणि या समाजातल्या तरुणांमध्ये इतके डॉक्टर्स होत आहेत, इंजिनियर्स होत आहेत, यांना थोडं मोठं व्यासपीठ मिळालं पाहिजे. ते सरस्वतीचे जे पुत्र आहेत, सरस्वतीचे जे सेवक आहेत, त्यांना समाजानं लक्ष्मीच्या सेवकांच्या इतकीच, लक्ष्मीपुत्रांइतकीच प्रतिष्ठा दिली पाहिजे. ती झाली तर मला वाटतं मग करिअर निवडण्याचा म्हणजे आपल्याला दरवर्षी मोठे सेमिनार घ्यावे लागतील आणि मग त्यांना सांगावं लागेल की बेटा नाही तू हे कर, नाही तुला ॲक्च्युली तू हे नको हे कर. तर करिअर निवडताना मी सांगितलं की माझ्या पद्धतीनं तर प्रशासकीय सेवा का निवडावी याचं उत्तर मगाशी मी देण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणे काम करण्याचं इथे आपण खूप चांगली संधी आहे, खूप चांगलं रेप्युटेशन, काही मग तुम्हाला दर 5 वर्षाला निवडणुका लढवाव्या लागत नाहीत, कार्यकर्ते सांभाळावे लागत नाहीत, आपोआप उज्ज्वलनी सांगितलं की तुमचं रेप्युटेशन बघून तुमचं डिपार्टमेंटच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी देत असतो. 17 वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला, अगदी ईश्वराला स्मरून सांगतो, ज्ञानेश्वरांना स्मरून सांगतो, आजही आजपर्यंत कधी कोणाकडे गेलो नाही की मला या पदावर नेमा. मला माझी प्रत्येक पद हे पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी आल्यानंतर माहीत पडलं आहे की आज मला DCP Zone 1 नेमलं आहे, आज मला सेंट्रल रिजनचा ॲडिशनल CP नेमलं आहे किंवा पुण्याचा जॉईंट CP नेमलं. कदाचित जे काही काम करत असेल त्याची ती पोचपावती असेल. मग हे इतकं सोप्या पद्धतीने होतं, इथे कमी संघर्ष आहे तसा, वेगळा काय संघर्ष मी परत बोलेन. आणि म्हणून जर करिअर करायचं असेल तर कृपा करून नक्की इकडे येण्याचं स्वप्न बघा. आम्ही डॉक्टर दिनेश म्हात्रे माध्यम आहेत, आम्ही आहोत आणि आम्ही आपल्याला नक्की या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. सरांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, सरांनी मागे लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरामध्ये, सत्य को परेशान किया जा सकता है लेकिन परिजित नाही, सत्य कधी हरत नाही, उशीर होईल पण ते जिंकतं. आणि हे सरांचं
वाक्य आहे ते नेहमी त्यांच्या पाठशी कुठेही गेल्या डिपार्टमेंटला ते सरांच्या मागे ते वाक्य मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे हे लक्षात घ्या. सरांची तळमळ याच्यातून लक्षात येतं, आपल्या बोलण्यातून कळतं आहे. आज मी मुद्दा उल्लेख करेन की आज आमच्या समाजाचे जे मुलं या UPSC MPSC वळले आहेत याचं संपूर्ण श्रेय हे सरांना जातं आहे. म्हणून सरांचं मी घरात देवाचा फोटो ठेवण्यापेक्षा सरांचं ठेवा. मी आज त्यांची परवानगी न घेता मी तिथे दोन एक उज्ज्वल कुमार सर आणि एक रवींद्र शिसवे सर, कारण हे समाज घडवण्याचं काम करतात. यांची खूप मोठी तळमळ आहे, त्यांना काय गरज आहे, त्या मोठ्या पोस्टला आहेत. अरे मोठी मोठी लोकं यांची अपॉइंटमेंट घ्यायला घाबरतात. आमच्यासारख्या सामान्य मुलांना लगेच बोलवतात सरांच्या ऑफिसमध्ये कधी जावा. दोन तीन तरी मुलं बसलेली असतील ज्यांना ट्रेनिंग देतात. तसंच उज्ज्वल कुमार सरांचं पण आहे, त्यांनी प्रत्येक वर्षी मी 5 विद्यार्थ्यांना घडवेन हे त्यांनी पण केलेलं आहे. मी उज्ज्वल कुमार सरांकडे जातो. सर, आपण आपल्या कार्याच्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त मी असं ऐकले की आपली वारी नावाने काय कार्य करता, त्याचप्रमाणे पर्सनल लिडरशिप आणि पोझिशनल थोडं त्यात मला सांगावं. हा प्रश्न खूप छान आहे, भरभरून बोलण्यासारखा आहे. तर UPSC वारी हा जशी पंढरीची वारी असते त्यासारखी एक संकल्पना आम्ही अधिकाऱ्यांनी राबवायची ठरली. सर त्याच्यामध्ये मेंटॉरसारखं काम करतात की महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे, हायपर अवेअरनेससारखी सिच्युएशन झाली UPSC परीक्षांबद्दल. म्हणजे खूप जास्त अवेअरनेस झाला आणि त्यामुळे क्लासेसचं जे प्रमाण आहे पुण्यामध्ये जवळपास 250 क्लासेस तयार झाले आणि जवळपास 22 लाख मुलं त्याच्याकडे तयारी करतायत आता. आणि हे करत असताना जर UPSC पास होणाऱ्यांचा जर टक्का बघितला तो फार जास्त नाही आहे. मग एका बाजूला अवेअरनेस खूप आहे पण टक्का कमी आहे, मग काय करता येईल? आणि जे अधिकारी बोलण्याचा प्रयत्न करतात मुलांशी तर क्लासेसच्या स्टेजवरून प्लॅटफॉर्मवरून व्यासपीठावरून बोलत होते तर क्लासेसचा ॲडव्हर्टाईजमेंट होऊन त्यांची भरती होत होती. म्हणजे अधिकारींचा जो आता सरांची जी तळमळ आहे की माझे लोक माझा समाज हा सगळा भूभाग हा विकसित व्हावा, आता हेच जर कधी मागच्या बाजूला एखादी क्लासचं जर बॅकग्राऊंड असतं बॅनर असतं तर पुढच्या विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो की सर क्लासचे विद्यार्थी म्हणून झालेत. मग अधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसाठी एक चळवळ म्हणून राबवावी. आणि त्याचं जे मॉडेल आहे जसं पंढरीची वारीला कोणी आयोजक नियोजक संयोजक नसतो तशा पद्धतीचं असावं की ज्या जिल्ह्यातून त्यावर्षी झालेला जो अधिकारी आहे त्याने 8 दिवस आपल्या जिल्ह्यासाठी द्यायचे आणि त्या 8 दिवसामध्ये तालुका लेवलचे जे कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत ज्यांना बॅकग्राऊंड नाही आहे ज्यांच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये अगोदर कोणी अधिकारी होऊन गेले नाहीत तर त्यांच्यामध्ये जाऊन उभं राहायचं. आता हे जे नवीन झालेले अधिकारी काय बोलतात त्याच्याने फरक पडत नाही पण ते लोकांमध्ये मिसळतात त्याच्याने फार फरक पडतो. आता सर इथं बसल्यामुळे सर काय बोलतात त्याच्याने फार फरक पडणार नाही पण सर नुसतं इथं बसल्याने जो कॉन्फिडन्स पुढच्या पिढीमध्ये तयार होतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि हे जाणीवपूर्वक घडवण्यासाठी आणि दरवर्षी घडवण्यासारखी UPSC वारी ही संकल्पना राबवण्यात येते. पहिल्या वर्षी 6 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला, दुसऱ्या वर्षी 8 जिल्ह्यांमध्ये गेलो, मागच्या वर्षी यावर्षी 10 जिल्ह्यांमध्ये. जुलैच्या 3rd आठवड्यामध्ये त्या वर्षात UPSC पास झालेले अधिकारी जातात आणि ग्रामीण भागातल्या विशेषतः मुलांशी संवाद साधतात. आणि याच्यामध्ये आम्ही हे म्हणत नाही की UPSC करा, आम्ही हे सांगतो की UPSC करताना जे टेक्निकल ज्या रिक्वायरमेंट्स आहेत की तुमचे रीडिंग स्किल रायटिंग स्किल कम्युनिकेशन स्किल सॉफ्ट स्किल काय आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काय आवश्यक आहे वेळेचं नियोजन कसं करावं अभ्यासाच्या मेथड्स काय आहेत स्टडी मेथड्स काय आहेत आणि ह्या गोष्टी नुसतं UPSC लागू होत नाही इतरही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतरही स्पर्धा परीक्षा आहेत कॅट असेल NDAचे एक्झाम्स असतील कोणत्याही परीक्षेला हे जे स्किल्स आहेत ते लागू होतात. तर आमचा प्रयत्न हा आहे की सगळ्यांनी UPSC करावं हा नाही पण ही काटांनी पाळतळी असलेली परीक्षा करण्यासाठी तुमच्याकडे काय स्किल सेट पाहिजे आणि तो स्किल सेट आपल्याला असा कॉमनली अवेलेबल करून द्यायचा त्याला आपल्याला मक्तेदारी नाही ठेवायची. हा जो प्रयत्न आहे सरांचा इथं येऊन बसण्याचा हा ओपन टू ऑल सगळ्यांना मी अवेलेबल आहे हा नुसता मेसेजच फार मोठा प्रभावी आणि परिणामकारक आहे तोच आहे तो. तर त्या अनुषंगाने दुसरा प्रश्न विचारला तुम्ही पोझिशनल लिडरशिप आणि पर्सनल लिडरशिप. पोझिशनल लिडरशिप इज समथिंग विच कम्स विथ पोझिशन. म्हणजे आता सरांना किंवा मला माझ्या असिस्टंट डायरेक्टरनी काही ऑर्डर ऐकली नाही तर मी त्याला शोकॉज देऊ शकतो एक्सप्लेनेशन कॉल फॉर करू शकतो इन्क्रिमेंट स्टॉप करू शकतो म्हणजे त्याच्यावर मी कारवाई करू शकतो थोडक्यात सस्पेंड करू शकतो. आता ते कुठून येतं
तर तो पोझिशनमुळे येणारा अधिकार आहे. पण आता तेच लोकांमध्ये जाऊन लोकांकडनं एखादी काम करून घ्यायचं लोकांच्या फायद्याचं, तर त्यासाठी अधिकार वापरून चालत नाही. आता ती जी आहे तुमचं स्किल सेट ते पर्सनल स्किल केलं पाहिजे, ती पर्सनल लीडरशिप आहे. तर हा प्रयोग पाण्याचा जो आपण मगाशी बघितला, तर धामणगाव हे चाळीसगाव तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे, तर त्या गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं. आणि आपला जे झूल आहे अधिकारपदाची ती आपल्या ऑफिसमध्ये ठेवून लोकांमध्ये मिसळून खाली ग्राउंडवर बसून पाण्याच्या बाबतीत आपण काय करू शकतो ही शक्यता मी तपासून पाहिली आणि त्याच्यातून ते काम उभं राहिलं. पहिल्या वर्षी आम्ही 14 कोटीचा रिझर्व्हर बनवला आणि त्याच्यातून जी लीडरशिप तयार झाली दॅट इज नॉट असाईन टू पोझिशन. म्हणजे मी डेप्युटी कमिशनर किंवा डेप्युटी डायरेक्टर आहे तर त्यापुरती ते मर्यादित नाही आहे. ती उज्ज्वल चव्हाणला मिळालेली ती पर्सनल लीडरशिप आहे. तर पोझिशनल लीडरशिप आणि पर्सनल लीडरशिपमध्ये जे लोक समाजाभिमुख असतात, समाजामध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे दोघं लीडरशिप डेव्हलप होतात. सर त्याच्यामध्ये आयडॉल आहेत की पुण्याहून येऊन समाजासाठी लोकांसाठी जे काही चळवळ घडवण्याचं काम करत आहेत, वैचारिक नेतृत्व तयार करण्याचं जे काम करत आहेत हे पर्सनल लीडरशिप आहे. सर रिटायर पण झाल्यानंतर एवढे लोक सरांना एक आयडॉल म्हणून बघणारच आहेत की समाजातून पहिल्या वेळेस UPSC क्रॅक झालेला माणूस हा आहे. दिस इज समथिंग पर्सनल लीडरशिप. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी माहितीच दिली की जळगावसारख्या अगदी पाण्यासाठी दुर्मिळ असलेल्या विभागामध्ये जिथे पाण्याची कमतरता आहे, ते सरांनी 20 कोटी लिटर ना 20 कोटी लिटर पाण्याचं संवर्धन करण्यासाठी कार्य केलेलं आहे. एका ठिकाणी 14 कोटी लिटर पाण्याचं संवर्धन करण्यासाठी सरांनी कार्य केलेलं आहे. म्हणजेच ते ह्या पोस्टवर असताना, अगदी राजेशाही थाटमाट असताना पण सर स्वतः ग्रामीण भागात जाऊन त्यांच्याबरोबर बसतात. ज्या वेळेला इतर कोणी स्पीकर येतात त्यावेळेला सर समोर बसतात आणि ते असं म्हणत नाही की मी मोठा आहे त्यांच्यापेक्षा, पण त्यावेळेला सर समोर बसतात ह्या आपलं सर मोठेपणा आहे. आणि हीच खरं ह्या दोघांची क्वालिटी आहे म्हणून आम्ही नेहमीच त्यांना आयडॉल समजतो. कळलं का सर? मी शिसवे सरांकडे जातो की आपण काम करत असताना आता गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा आपलं त्या संबंधित आपलं भरपूर असतं, तर आपल्यामध्ये त्या काम करत असताना काही राजकीय हस्तक्षेप होतो किंवा आपल्याला काही त्रास होतो का? या संदर्भात जरा बोललं तर बरं होईल. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे आमच्या IAS आणि IPS करता तर सगळं आपल्याला माहीत असावी युवा वर्गाला की या दोन सेवा ज्या आहेत, जेव्हा सर्व आपली राज्यघटना लिहिली गेली, राज्यघटनेमध्ये केंद्र काय काम करणार, राज्य काय काम करणार याची विभागणी केली, राष्ट्रपती ठरवला गेला, राज्यपाल ठरवला गेला, आणि तेव्हा दोन सेवा, कारण आपलं जे म्हणजे देश त्यावेळेला स्वातंत्र्यानंतर 545 एवढी संस्थानं ती आणि ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारत, तत्कालीन ब्रिटिश इंडिया याला एकत्र करून बनवलं, तेव्हा त्यांना प्रश्न पडला किंवा शंका होती की भविष्यामध्ये हा देश एकसंघ राहील की नाही, आणि मग तो एकसंघ राहील की नाही यासाठी काही ज्या उपाययोजना केल्या गेल्या त्यापैकी एक आहे ते म्हणजे केंद्रानं राज्यावरती थोडासा अंकुश ठेवला राज्यपाल पदाच्या रूपानं. एक, कारण राष्ट्रपती निवडून येतो, राज्यपालला नियुक्त असतो, हा एक अंकुश, पण हा कधीतरी वापरला जाईल, त्यालासुद्धा विरोध होईल, कायमस्वरूपी काय अंकुश असावा. तर राज्याला राज्याचे विषय हँडल करण्याचं स्वातंत्र्य दिलं, राज्याला राज्याचे विषय हँडल करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आता इन्कम टॅक्स हा केंद्राचा विषय आहे, पण कायदा सुव्यवस्था वगैरे हे किंवा महसूल हा जो आहे हा राज्याचा विषय, पण हे हँडल करताना त्या राज्याला त्याचं स्वतःचं मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री असतील, परंतु हे कोणाच्या माध्यमातून करावं लागेल? तर IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करावं लागेल. आणि IAS आणि IPS अधिकारी कोण निवडतं? केंद्रीय लोकसेवा आयोग. त्यांची नियुक्ती कोणाच्या सहीने होते? राष्ट्रपतींच्या सहीने होते. म्हणजे उद्या या देश म्हणजे जिल्ह्याचा SP कोण असावा ते ठरवतील, पण बास्केट कोणी तयार करून दिली? केंद्रीय लोकसेवा आयोगानं. राम असावा की श्याम असावा हे तुम्हाला ठरवायचं आहे. या राम आणि श्याम ऐवजी माझ्या आवडीचा कोणतरी याच्यामध्ये बास्केटमध्ये नसलेला एकाला आणता येत नाही, त्याच्यामुळे हे पद. आणि यासाठी याची म्हणजे या IAS आणि IPS या सेवा ज्या आहेत या सेवांचा उल्लेख घटनेमध्ये केला गेला. घटनेमध्ये खास विशेष करून 312 हे कलम त्यासाठी आहे, जेणेकरून उद्या राज्याचं
एक म्हणजे नेतृत्व आहे हे राज्याचा फक्त विचार करेल, पण हे जे अधिकारी आहेत हे देशाचा विचार करतील आणि त्या ठिकाणी काम करतील. आता एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर असताना आपल्याला खूप जबाबदारीने काम करावं लागतं, पण त्याच वेळेला लक्षात ठेवावं लागतं की IAS आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा किंवा भारतीय पोलीस सेवा, आपण सेवक आहोत आणि त्यामुळे सेवक आहोत. त्याच वेळेला लोकप्रतिनिधी हे लोकांमधून निवडून आलेले आहेत, त्यांच्याशी आपलं कसं प्रत्येक वेळेला ते वाईट आहेत असं मी समजलं तर ती सगळ्यात मोठी चूक असेल. ते लोकांचे प्रश्न मांडतायत, ते आपल्यावरती अंकुश ठेवतायत, आपण चांगलं काम करून आपण त्यांच्यावर अंकुश ठेवायचं आहे असं एक चांगलं सहचार्य ज्याला आपण म्हणतो ते धोरण असलं पाहिजे. दबावाचं जर म्हटलं तर तुम्ही जर थेट काम करत असाल तुमचं रेप्युटेशन तयार करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही घाबरत असाल, आज मला बदललं तर, माझी बदली तिकडे झाली तर, असे प्रश्न केले की ते तुम्हाला हे करणार. जेव्हा तुमची कुठेही काम करण्याची तयारी आहे, एक तर एवढ्या मोठ्या पदावरनं सुरुवात करता, तुम्ही कुठेही काम करायची तयारी ठेवता, त्यावेळेला कोणीही तुमच्यावरती दबाव आणू शकत नाही. आणला तरी तुम्ही ते खूप सौजन्यानं सांगू शकता, हे होऊ शकतं, हे होऊ शकत नाही. मला एवढ्या दिवसामध्ये सर्व्हिस विथ स्माईलनी माझे 90% प्रश्न सुटलेत आणि मग 10% वेळेला कडक भूमिका घ्यावी लागते. 10% एक लक्षात घेऊयात की वो पथही क्या पथिक, खूप छान कोणी ते म्हटलं आहे, वो पथही क्या पथिक जिस पथ में बिखरे शूल ना हो, म्हणजे तो रस्ताच काय की ज्या रस्त्यावरती काटे नसतील. वो पथही क्या पथिक जिस पथ में बिखरे शूल ना हो, नाविक की धैर्य कुशलता क्या जब धाराएं प्रतिकूल ना हो. एखादा नावाडी जो आहे किंवा नाविक जो आहे, म्हणजे साधं आपली रोजीरोटी कमवायची आपण समुद्रामध्ये करतो, त्याला माहीत नाही आज मिळेल की नाही, त्याला माहीत नाही आज वादळ येईल का, त्याला माहीत नाही काय होईल, तो एवढ्या त्या संघर्ष करून त्याची रोजीरोटी कमवतो. आपल्याला तर रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे, पुढे फक्त आपली मूल्यं जपायची आहेत. त्यासाठी आपण आपलं थोडं प्रतिकूलता असेल हे गृहीत धरून चालायचं, स्वतःला मी हे जे करतोय हे कायदेशीर आहे का, करतोय नैतिक आहे का, आणि हे जे मी करतोय हे व्हॉट इट विल मेक मी टू थिंक ऑफ मायसेल्फ, माझ्याविषयी मला मी माझ्या नजरेतनं तो उतरणार नाही ना, हे तीन प्रश्न मी आयुष्यभर विचारत आलो आहे. हे कायदेशीर आहे का, हे नैतिक आहे का, आणि हे केल्यानं मी माझ्या मनातनं उतरणार तर नाही ना, आणि या तीन कसोटीवर बसलेलं तेच काम करतो. मला आजपर्यंत कधीही अशा प्रकारचा ज्याला सोकॉल्ड हस्तक्षेप आहे, एखादी गोष्ट जर सांगितली त्यातली काय तथ्य आहे ती सांगितली, गोड बोलून सांगितली, व्यवस्थित सांगितली, योग्य पद्धतीने सांगितली तर सगळे प्रश्न निवटतात. आजपर्यंत आहे, कदाचित याच्यापेक्षा याच्यापुढे संघर्ष होईल, अजून तयारी आहे. मी मगाशी म्हणालो की पद मिळालं, IPS म्हणून महाराष्ट्र राज्यात आलो, पदं मिळाली, त्यावेळेला मी काही मागे दिला नाही माझा डोळा काढून. जर त्याच्यावेळेला संघर्ष करायची वेळ आली तो करायची तयारी आहे, कुठेही जाऊन काम करण्याची तयारी आहे. मला नाही वाटत की भविष्यातसुद्धा ही जी माझी तीन मी मूल्य पाळतो आहे ती मूल्य मला कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडायला भाग पाडतील. कोणत्याही प्रकारचा जो ताण असेल, तणाव असेल, तो त्यावर मात करण्याची ताकद, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरीतला विचार आणि माझी ती तीन तत्व मला नेहमी देतील याची मला 100% खात्री आहे. थँक्यू सर. खरं म्हणजे पूर्वी प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडले जायचे, प्रशासकीय कार्य व्यवस्थित होतं की नाही, परंतु आता परिस्थिती उलटलेली आहे, उलटी झालेली आहे. कधीतरी मला असं वाटतं की आता राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी फार मोठी आपल्यावर आलेली आहे, कारण आपलं कर्तव्य आपले अधिकार एवढे मोठे आहेत की ते अधिकार दाखवायची गरज आज लागलेली आहे. आपण आपल्या बोलण्यातून मला खूप खूप काही शिकण्यासारखं मिळालं. आपण आपल्या एका उल्लेख केला आहे की जगणे कठीण झाले आहे तरी जगायचे आहे, सहण्यासारखे अजून सहायचे आहे, घडीभर अंधार राहील नंतर पहाट आहे, मग आजच आपले आयुध टाकून येऊच का, माफ करा एवढे काम मला सांगूच नका, आपण एक उल्लेख चांगला केलेला आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर सरांचं असं म्हणणं आहे की तरुणांना एक ह्या दोघांचं असं म्हणणं आहे की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराने चालता आलं पाहिजे, वादळं काय येतात आणि जातात, मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. म्हणून नव्या संघर्षाची, नव्या पर्वाची, उत्तुंग गरुड भराची सुरुवात, भरारीची सुरुवात आपल्या तरुणांनी केली पाहिजे, कारण तारुण्य हा काळ नाही तर ती मानवाची अवस्था आहे. संयम आणि त्यागाच्या बळावर त्याचे संगोपन करावं लागते. काळाला बदलणाऱ्या
आकाशाला बांधणाऱ्या, हिमालयाचे चूर्ण करणाऱ्या उत्साहाचे प्रतीक म्हणजेच तरुण. हा तरुणच जग बदलू शकतो आहे अशी या दोघांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि या दोघांनी आमच्या सरांनी तर एवढं आहे की आम्ही यू पी सी एम पी सीचे सेमिनार राबवतो. सर मला नेहमी म्हणतात, डॉक्टर तुम्ही एकटेच खर्च का करता, मी पण करेन. मला तर त्यांचं एवढं मोठं हे मान्य आहे की त्या लोकांनी मला एवढी मोठी टीम दिली. आपण क्लासेसला जातो जिथे दीड दीड दोन दोन लाख रुपये फी घेतली जाते, परंतु तिथे तुम्हाला शिकवायला कोण येतात, ज्यांनी दोन तीन अटेम्प्ट केलेले असते किंवा कुठेतरी प्रोफेसर असतात. पण सर आम्हाला असे IAS IPS IR असे अधिकारी देतात आमच्या मुलांना शिकवण्यासाठी. हे फार मोठं सरांचं कार्य, सरांचे उपकार आमच्या समाजावर आहेत. आणि समाज म्हणताना सर फक्त आग्री असं नाही, सर आमच्या आपल्या यू पी सी एम पी सीची सुरुवात आम्ही आग्री समाजासाठी, आग्री कोळी समाजासाठी केली. परंतु हसं होऊ नये म्हणून आम्ही पहिले सुरुवातीला इतर समाजाला सामील केलं नव्हतं. पण ज्यावेळेला आम्ही यशस्वी झालो तेव्हा आम्ही सगळ्या बहुजन समाजाला, सगळ्या समाजामध्ये ते शेख पण असतील, खान पण असतील, कांबळे पण असतील, गायकवाड पण असतील, अशी सगळी मुलं आमच्या ट्रेनिंगला आहेत. कारण आम्हाला एक आत्मविश्वास सरांनी दिला आहे आणि तो यशस्वी करून दाखवला आहे. म्हणून सरांना पुन्हा एकदा मी अशी विनंती आहे की आपण तरुणांना काय संदेश द्याल. ठीक आहे, पुढच्या कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता आम्ही एक एक प्रश्न मी आणि उज्ज्वल घेईन आणि आपण त्याच्यानंतर थांबू. मगाशी उल्लेख झाला तसाच करिअरमध्ये का आलो, तुम्ही मगाशी एक कवितेचा उल्लेख केला. एक जस्ट सांगतो की दररोज असं म्हणजे गुलाबी म्हणजे काय म्हणतात लाल रेड कार्पेटवरती प्रवास नाही आहे. अनेक वेळेला संघर्ष करावा लागतो, विशेषतः ज्या वेळेला ही मूल्यं जोपासायची आहेत. मी तर उज्ज्वल मला मी त्या समाजातून आलो आहे की ज्या समाजाविषयी खूप चुकीची प्रतिमा आहे. आणि ही कोणी नाकारू नका, जेवढं आपण नाकारू ना तेवढं आपण सत्यापासून लांब जाऊ. ही जी चुकीची प्रतिमा आहे आणि त्याच्यामध्ये इतका एक ज्याला आपण म्हणतो प्रिज्युडिस असतो, बायस असतो, तो प्रिज्युडिस असलेल्या समाजातनं मी आलो. मी मला असं वाटतं उद्या जर मी एखादी गोष्ट चुकलो तर ते म्हणतील बघा हे या समाजातले अधिकारी असेच असतात. आणि त्यामुळे माझी वैयक्तिक वाढ तर आहेच, पण माझ्याकडनं होणारी चूक, माझ्याकडनं होणारं काही असेल त्याच्यातून माझ्या समाजाचं नाव खराब होईल. मी ज्या बहुजन समाजात नाही येतो त्याचं नाव खराब होईल की बाबा बहुजन समाजातल्या अधिकाऱ्यांना जमत नाही. आणि त्यामुळे मी इतक्या वर्षामध्ये इंटिग्रिटी ज्याला म्हणतात भ्रष्टाचाराविरुद्धचा एक सतत लढा मी देतो आहे. मग त्यासाठी कसं आहे की अनेक वेळेला प्रबोधनातनं होतं, काही वेळेला खूप कडक भूमिका घ्यावी लागते. आणि जेव्हा मी कडक भूमिका घेतो त्यावेळेला दररोजचा मार्ग असा सोपा नसतो, मार्ग सोपा नसतो. अनेक वेळेला जसं आपण खात्यांतर्गत तिथेसुद्धा एक विरोध असा असतो ना, कळत की अरे हे काय उगाचच हे करतात, त्याच्यावर जे चाललं आहे ते चालू द्या ना. पण उपयोग काय, जर समजा मी जे आहे ते तसंच बघत बसणार असू तर मग माझ्या तिथे असलेला काही अर्थ नाही. मला हे माहिती आहे की मला मर्यादा असतील, मी जिथे आहे त्या ठिकाणीच मी करू शकेन, इतरत्र नाही करू शकणार, मी जेव्हा आहे तेव्हाच करू शकेन. तर हे मला सातत्याने करायला पाहिजे. आणि मग ते करताना तो जो संघर्ष आहे तो संघर्ष कधीकधी जीवघेणा आहे. त्या संघर्षामध्ये कधीकधी निराश व्हायला होतं. मी तरुणांना सांगतो की आपल्याला आपण जर शरीर कमवायचं असलं जिममध्ये जाऊ, कोणाला सुंदर दिसायचं तर आजकाल पार्लर ब्युटी पार्लर पुरुषांसाठी स्त्रियांसाठी सगळ्यांसाठी झाले आहेत ते. पण हा संघर्ष करायला ना एक आत्मबळ पाहिजे आणि हे आत्मबळ आपोआप येत नाही. ते आपल्या आजूबाजूला आपल्या आईवडिलांकडे त्यांच्याकडे सगळ्यांकडे आजी आजोबांकडे बघूनसुद्धा आपल्याला मिळू शकतं. हे आत्मबळ आपण जोपासायचं आहे. मी सतत समजतो, मला ज्ञानेश्वरीचं मी थोडं वाचन करतो यासाठी नाही म्हणजे धार्मिक अंगांनी जराही नाही, की माझं कर्म आहे, मला जर कडक भूमिका घ्यायची आहे तर ते कडक भूमिका घेताना माझं मन लटपटू नये. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचं निरूपण आहे. भगवद्गीता काय सांगितली, अर्जुनानं शस्त्र टाकून दिलं, नाही मला लढायचं, कशाला लढू, हा वाईटपणा कशाला घेऊ. आणि ते शस्त्र टाकून दिल्यानंतर त्याला लढण्यासाठी उद्युक्त करायला, प्रवृत्त करायला, त्याला पुन्हा लढण्याची जिद्द द्यायला श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली. आणि ती मग मराठीत आपल्याला उलगडून उलगडून आपल्याला सांगितली ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वरीच्या रूपानं.
म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचतो की मला कडक निर्णय कटू निर्णय घेताना माझे पाय लटपटू नयेत. मला कळलं पाहिजे की हे माझं स्वकर्म आहे, हे हा माझा स्वधर्म आहे. हिंदू मुस्लिम जैन हा धर्म नाही. तर मला मी जर समजा आज प्रशासकीय सेवेतला एक वरिष्ठ अधिकारी आहे तर तो माझा धर्म आहे. साधं गोष्ट, मी कोणाशी कसं बोलावं, तो आला मी त्याच्याशी प्रेमाने बोलणं हा माझा धर्म असेल. जो अडचणीत आहे त्याला थोडंसं आधार वाटावा हा माझा धर्म असेल. उज्ज्वलने उल्लेख केला की युवकांच्या समोर नुसतं बसणं, त्यांच्यासमोर त्यांच्याच लेवलला चालणं हा माझा धर्म असेल, तो मी केला पाहिजे. मला माझा धर्म आहे की जर जो वाईट आहे त्याच्याबद्दल कडक व्हावं, चांगलं आहे त्याच्याबद्दल चांगलं व्हावं, तेच माझा धर्म म्हणून मी केलं पाहिजे. आणि मग माझा स्वकर्म आणि स्वधर्म मला करायचं जे आत्मबळ पाहिजे, हे आत्मबळ आपोआप मिळत नाही. ते वाईट जे आहे ना, नको तिथे नको तेवढं उगवतं, चांगलं आपोआप येत नाही. आपण भात किंवा गहू आपोआप येत नाही, त्याला आपल्याला नांगरणी करावी लागते, बी पेरावं लागतं, त्याला बेननी निंदणी करावी लागते, कीटकनाशक फवारावं लागतं, खत द्यावं लागतं, तेव्हा कुठे तो येतो आणि मग त्याला वेळेत कापावं लागतं. वाईट आपोआप येईल. तुम्ही भ्रष्टाचार म्हणता आपोआप होईल, इतर वाईट गोष्टी आपोआप होतील. चांगलं की नाही, भ्रष्टाचाराची चीड असलेला तरुण आपोआप येणार नाही. त्याच्यामध्ये ती चीड, त्याच्यामध्ये ते आत्मबळ, हे आपल्याला नांगरणी करून पेरणी करून आणावं लागेल. आणि चांगलं आपोआप होत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे की ते घडणारं वातावरण निर्माण करावं, ते घडण्यासाठी सातत्य द्यावं. आणि मग छोटासा शेवटचा मुद्दा मी इथे सांगतो, हे करताना एक धुंदी आहे. का करावं? उद्या अर्जुनाला वाटलं की मी का करावं लढावं, नाही मला विरक्ती आली. विरक्ती आहे ना माणसाचा सहज स्वभाव आहे. विरक्ती म्हणजे वैराग्य, त्याला लढण्याची ताकद, नुसतं लढणं नाही तर लढण्याची धुंदी, धुंदी ज्याला म्हणतात, ते देण्यासाठी भगवद्गीता सांगितली. मी जे काम करतो याचं मला पॅशन पाहिजे. उद्या मी म्हटलं अरे मी भ्रष्टाचार करत नाही, मी असं वागतो, आणि याच्यामध्ये मला त्याची धुंदीच नसेल ना, तर जरा अशी एक वाऱ्याची झुळूक आली ना मी विझवून जाईल. तर धुंदी पाहिजे. एक लहानशी मेणबत्ती असते, आनंदाने डोलत असते. डोलणाऱ्या त्या मेणबत्तीला कोणीतरी म्हणतं की अरे एवढीशी तू मेणबत्ती आहेस, एवढीसा तुझा प्रकाश, आणि तू तोरा मिळवते स्वतःच्या प्रकाशाचा. त्या मेणबत्तीला तोरा नसतो, त्या मेणबत्तीला सार्थ असा अभिमान असतो. ती मेणबत्ती उत्तर देते ते ऐकण्यासारखं आहे. मी दररोज, मी आतापर्यंत 100 वेळा ही कविता कुठे ऐकवली असेल, हे उदाहरण ऐकवलं असेल, तरी 101व्या वेळेला मी सुद्धा वारंवार त्याचा उल्लेख करतो. का? हे उत्तर मला खूप आवडतं. ती मेणबत्ती म्हणते, मला माहिती आहे, मला माहिती आहे मी लहानशी मेणबत्ती आहे, आणि माझ्यातला प्रकाश जगातला सगळा अंधार नाहीसा नाही करू शकत. मला माहिती आहे की मी एक लहानशी मेणबत्ती आहे आणि माझ्यातला प्रकाश जगातला सगळा अंधार नाहीसा नाही करू शकत. पण मला हेही माहिती आहे, मला हेही माहिती आहे की जगातला सगळा अंधार जरी एकत्र आला ते माझ्यातल्या प्रकाशाला नाही मिटवू शकत, माझ्यातल्या प्रकाशाला नाही मिटवू शकत. या मेणबत्तीला स्वतःच्या प्रकाशाची असलेली जाणीव, त्या जाणीवेतून जो आनंद तिला मिळतो त्या आनंदाला मी धुंदी म्हणतो. आणि धुंदी असेल ना तर मग किती मोठं चॅलेंज असेल तर तरुण तो चॅलेंज पार पाडू शकतो. जर ती धुंदी नसेल तर मग त्याच्यात क्षमता असेल तरीसुद्धा तो करू शकत नाही. आणि म्हणून ती धुंदी निर्माण करण्याचं काम माझ्यासमोर बसलेल्या माता भगिनी आहेत की मुलांना तुम्ही बाकी सगळं द्याल हो, ही धुंदी देण्याचा प्रयत्न करा, हे पॅशन देण्याचा प्रयत्न करा. कुठलंही काम करताना त्याला ती एक पॅशन अशी वाटली पाहिजे, ती धुंदी वाटली पाहिजे. ही धुंदी जर त्याला मिळाली तर जी समाजाची म्हणजे बहुजन समाजाची जी प्रतिमा आहे ती बदलण्याचं नक्की काम होईल. थँक्यू सर. आपल्याबरोबर बोलत राहिलो तर 4-5 तास कमी पडतील, कारण आपलं दोघांचं सामाजिक कार्य इतकं मोठं आहे की मला माहिती आहे, पण आपल्याला वेळ कमी आहे आणि पुढचे कार्यक्रम आहे. सरांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की तरुणांनी सकाळी उठल्यावर 5 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की प्रश्न स्वतःला विचारा की आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, आणि टुडे इज माय डे. आणि सरांचं पुन्हा एक मगाशी सरांनी सांगितलं मेणबत्तीचा उल्लेख केला. सर, एक मेणबत्ती ही अंधाराचा नाश करू शकते. अशा हजारो मेणबत्त्या किंवा हजारो पणत्या पेटल्या तर ते सूर्याचं काम करू शकतील, सारं जग उजळू शकतील. आणि हे पणत्या पेटवण्याचं काम आज आपण हाती घेतलेल्या दोघांनी, आम्ही तर आपल्या सूर्यनमस्कार करतो.
आहे की आपण मार्गदर्शन करा तरुणांसाठी? तरुणांना मार्गदर्शन माझ्या अनुभवातून मला काय मिळालं ते सांगतो. तर तरुणांना जर काही त्याच्यातून वाटलं की आपलं काम हो, छोट्याशा गावामध्ये शेतीचं काम करायचो आणि फक्त मेहनतीच्या आणि बुद्धीच्या जोरावर, अभ्यासाच्या जोरावर आयुष्याने इतकं सर्व काही दिलेलं आहे, अधिकार, पद, प्रतिष्ठा, आणि ते त्यापर्यंतच मर्यादित नाही आहे. आज जे इथं बोलवलं आहे आणि तरुणांना संदेश देण्याची संधी मला प्राप्त होती आहे, हे त्या गोष्टीचं प्रतीक आहे की नुसतं आपण मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर इतकी तरी पात्रता उपलब्ध करून देऊ शकतो की दुसऱ्यांना आपण काहीतरी सांगू शकू. एवढं तरी की प्रतिष्ठा जी आहे ती मेहनतीतून प्राप्त होऊ शकते आणि यंत्रणा जी आहे, सरांनी घटनेचा, संविधानाचा बराच वेळ जो उल्लेख केला, ह्या संधी उपलब्ध आहेत आणि नुसते प्रशासनामध्ये येण्यास संधी उपलब्ध नाहीत, बिझनेसमध्ये पण आहेत, बाकी पण ठिकाणी आहेत. आत्ता जे वय आहे तरुणांचं, हे जे 2, 5, 10 वर्ष आहेत, हा वर्ष आहेत हे तुमचं सॅटेलाईट जे ऑर्बिटमध्ये सेट होणार आहे तर ते वर्ष आहेत. एकदा ती ऑर्बिट फिक्स झाली तर तो त्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतो. आत्ता तुम्ही कोणत्या उंचीवर स्वतःला नेऊन ठेवणार तरुण लोक, आयुष्यभर तुम्हाला ती उंची बाळगायची आहे किंवा उंची उपभोगायची आहे. सरांची जी उंची आहे त्यांनी 1 वर्ष अभ्यास केला, मी जी अनुभवतो आहे 1 वर्ष अभ्यास केला आणि ही उंची आता आयुष्यभरचं ठेवा झालं आहे. आत्ताचं जो तुमचं काम असणार, आत्ताचं जो तुमचं मेहनत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, ती आयुष्यभरासाठी असेल किंवा दुसऱ्या बाजूने जर विचार केला, आत्ता जर चूक केली एखादी की आत्ता मेहनत केली नाही, अभ्यास केला नाही, कष्ट घेतले नाही, बिझनेस उभा केला नाही आणि भावनेच्या भरात वाहून गेलो, तर ती चूक पण आयुष्यभर भोगायची आहे. म्हणजे जर काम केलं तर उपभोगायचं आहे, चूक केली तर भोगायची आहे. एकच शेवटचं बोलतो, कुछ ऐसे भी मंजर देखी है तारीख की नजरों ने, लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की जे काही करणार आहे ते एकतर उपभोगायचं आहे आयुष्यभर किंवा भोगायचं आहे आयुष्यभर. एवढं जरी लक्षात ठेवलं तरुणांनी तर चूक होणार नाही. धन्यवाद. थँक्यू सर. मी शिशवी सरांना एक शेवटचा प्रश्न विचारतो की आपलं आज लाईव्ह टेलिकास्ट दिसतं, लाखो लोक बघतात सर आणि समोरही आपले काय आपले मान्यवर बसलेले आहेत, प्रेक्षक बसलेले आहेत सगळे, आपण एक शेवटचा संदेश काय द्याल या समाजाला समोरच्या? संदेश असा नाही, माझी कळकळीची विनंती आहे. उज्ज्वल असेल, मी असेल, आम्ही जेव्हा हा संघर्ष करत होतो त्यावेळेला आमचे आईवडील हे पहिले आमचे आयडॉल होते. त्यांनी त्यावेळेला जे काही वेडं स्वप्न आम्हाला आम्ही पाहिलं ते बघू दिलं. माझ्या आईवडिलांनी मला काही लाखोची पुस्तकं आणून दिली नाहीत, फक्त संध्याकाळी जेवायला बसलं की विचारायचं, नाही दादा काय चाललं आहे, नाही तू कर, तुला ज्या अर्थी तू करतोयस ना, मला आम्हाला खात्री आहे की देव तुला साथ देईल, एवढं एक वाक्य. हे आत्ता बोलतानाही माझे डोळे भरून येतात. माझ्या कारण सगळेच तरुण आपण बोलतो आहे, माझं म्हणणं आहे या माता भगिनी किंवा आमचे इतर म्हणजे लोक, आपण मुलांशी संवाद साधा. फक्त मुलांना व्हिडिओ गेम्स आणून देऊन, मुलांना सगळ्यात महागडे आयफोन आणि अजून काही आयपॅड आणून देऊन की आपली जबाबदारी संपत नाही. तो जो संवाद आहे त्याच्याशी कुठे चाललात ना गप्पा, आणि कृपा करून यांनी किती जमीन विकली, त्यांनी किती जमीन हे केली, ह्या आगरी गप्पा बंद करा. ह्या फालतूच्या आगरी गप्पा, तो निवडून आला आणि गेला, तो निवडून आला तर येईल, त्यावेळेला मतदान येईल तेव्हा करा. ह्या फालतू गप्पा ज्या आहेत ना दिवाणखान्यांमध्ये ना तुम्ही खरंच लावा आणि लक्षात येईल की आपण काय बोलतो. आगरी समाज 90% वेळा दुसऱ्याच्या स्वतःच्या जागा जमिनी बोलतोय, कोण कुठलं निवडणूक लढवतोय ते बोलतो, हे बोलतो, हे बंद करा. आणि मग मुलाशी या विषयावर, त्या विषयावर, जगावरशी बी बोलूयात, अजून आजूबाजूचं बोलूयात, त्या मुद्द्यावर बोलूयात, ते हैदराबादला झालं त्याचं काय, याचं काय, आणि आपली वैचारिक उंची वाढवूयात. त्याला जो जेव्हा आपण तरुण म्हणतोय ना, नाही ना त्याला कळणार,
त्याचं वय आहे, त्याला कॉलेजमध्ये मित्रमंडळी दिसली तो वाहवत जाणार आहे. त्याला त्याने ऑर्बिटचा उल्लेख केला, ते ऑर्बिटमध्ये ठेवण्याचं काम पालक करणार आहेत. ते सुद्धा कशाने? फक्त काही कडक भूमिका घेऊन नाही, प्रेमाच्या ओलाव्याने सुद्धा, प्रेमाच्या धाग्याने सुद्धा. आणि म्हणून माझी या ठिकाणी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की शिवाजी जन्माला आला जिजाऊमुळे, शिवाजी घडला जिजाऊमुळे. जर आपण भीमराव आंबेडकरांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो रामजी आंबेडकरांमुळे, तर रामजी आंबेडकरांनी जी शिस्त लावली तिच्यामुळे. आणि हे सगळं घडलं आहे कधी? रामजी आंबेडकर जवळपास 125 वर्षापूर्वी. आज आपण 125 वर्षानंतरसुद्धा आम्ही काय करतो आहे? मुलाला सगळ्यात जास्त त्याला कुठे जायचं आहे? अरे मुलं फिरायला गेलेत बँकॉकला, इकडे तिकडे, नको. आपण जी त्याच्याशी जो गप्पा त्याला की त्याची उंची कशी वाढेल, वैचारिक उंची कशी वाढेल, मी त्याच्याशी बोललो तर, आईनं जर बोललं तर, माझ्या माता भगिनींनी लग्न आणि हे ते त्याच विषय बंद करा. आमच्याकडे लग्न उज्ज्वल 5 दिवस म्हणजे 5 वेळा होतं, ठरवताना, मग ते गुळ खाताना, साखरपुडा होताना, हळदीला, त्याच्यानंतर लग्नाला, आणि लग्नानंतर अजून पुन्हा ते पुन्हा मैंने प्यार कियासारखं त्यांच्या घरी जाऊन येऊन. हे जर समजा माझ्या माता भगिनींनी एवढंच फक्त आत्मदर्शन केलं, तजून नंतर शिकतील, आधी माझ्या माता भगिनींनी शिकू देत की अरे होय आम्ही आमच्या मुलांशी हा संवाद साधतोय का. आणि ते जर करायचं आणि तिनं ठामपणे तिने व्यासपीठावर उभं राहायचं. जर समजा एखाद्या प्रत्येक वेळेला नगरसेवकाचा सत्कार होत असेल, प्रत्येक वेळेला श्रीमंताचा, नाही माझा मुलगा ह्या या परीक्षेला पास झाला त्याचा काय तुम्ही करत नाही आहात, तिने उभं राहून बोललं पाहिजे. तर एवढंच माझं आहे. कदाचित मला मगाशी एवढं आम्ही तात्विक आणि एवढं काव्यात्मक बोललो आणि शेवटी थोडंसं हे कडू का माझ्या मनात आलं मला माहीत नाही, पण मला वाटतं ते आवश्यक होतं म्हणून आलं. तर यू ही ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झुले में, शेवटचं आहे. आपण फक्त ख्वाहिश ठेवली म्हणून काही होत नाही. यू ही ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झुले में, पेड़ की शाख को तबियत से हिलाना होगा. तबियत से नुसतं हिलाना होगा नाही म्हटलं, आणि आपल्याला तबियत निर्माण करायची आहे. यू ही ख्वाहिशों से गिरते नहीं फूल झोले में, पेड़ की शाख को तबियत से हिलाना होगा. कुछ नहीं होता अंधेरे को बुरा कहने से, खुद के हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. खुद के हिस्से का दिया खुद ही जलाना होगा. आणि असा दिवा पेटेल, पेटवावा असं वाटेल, पेटणाऱ्या दिव्यामध्ये तेल टाकावं असं वाटेल, एवढं या अशी प्रार्थना ईश्वराकडे मी करतो. आणि आपण मला ही बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो, धन्यवाद मानतो. सर आमचं भाग्य आहे की आपण खरोखर आमच्या आगरी महोत्सवाचं आणि आगरी युथ फोरमचं भाग्य आहे. आपण ज्या आपल्या संदेशातून तरुणांना एक 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 संदेश जातो की खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर बनने से पहले खुदा खुद बंदे से पूछे कि तेरी रजा क्या है. इतकं मोठं बनवास होताला की सरांसारखं, कारण हे स्थिर आहे, राजकीय अस्थिर आहे, 5 वर्ष 10 वर्ष त्याच्या पलीकडे काय नाही. थँक्यू. खरंच सरांनी सांगितलेलं आज परिसंवादामध्ये जो विषय सांगितलेला, प्रशासकीय सेवा युवा वर्ग व सामाजिक बांधील, अतिशय उत्तमतेने आपण किती पुढे जायला पाहिजे याबद्दल त्यांनी सांगितलं. मला सांगायला आवडेल सर, आपण सीपी आहात पण लवकरात तुम्ही सीपी सुद्धा व्हाल ही आमच्या सर्व आगरी महोत्सव संयोजन समिती पदाधिकारी यांच्याकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि आनंद होतो आहे. व्यासपीठाच्या समोर एवढे दर्शक आहेत, जाताना सुद्धा हे विचार त्यांनी ऐकले असतील, तर खरंच खूपच छान. आपण सरांचा सत्कार करत आहोत. डॉक्टर रवींद्र शिसवे, IPS, जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस पुणे. मी श्री पांडुरंग म्हात्रे सर, आपले कजिनदार, यांना विनंती करते की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की आज वेळात वेळ काढून हे प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुमच्यासाठी आलेले आहेत. डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण, IRS, डेप्युटी कलेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, यांचासुद्धा आपण सत्कार करत आहोत. श्री प्रकाश भंडारी सर, चिटणीस, यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करत आहोत. सन्मान चिन्ह, कणसा, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण त्यांचा सत्कार करत आहोत. यांच्याशी समन्वय साधलेला आहे डॉक्टर दिनेश म्हात्रे, यांचा सुद्धा आपण इथे सत्कार करत आहोत. मी श्री पांडुरंग म्हात्रे सर यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे.
जातीचे परमात्म्या संस्कृतीचे आग्री महोत्सव आग्री महोत्सव आग्री महोत्सव ची गाथा येथे. आता पुढील मान्यवर त्यांनी आपल्या व्यासपीठावर यायचे. यामध्ये कुमारी सोनिया हनुमंत मोकल सहार पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत त्या.